शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय. या संदर्भातील कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतीये. ज्या तरुणाला शिवीगाळ करण्यात आलाय त्याचं नाव आहे बाबासाहेब वाघ. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणाने ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. त्यामुळे शिव्या देणारे मंत्री संदीपान भुमरेच आहेत की त्यांच्या आवाजात दुसरं कोणीतरी बोलतंय याची चौकशी करावी अशी मागणी सध्या केली जाते. तर मिळालेल्या माहितीनुसार दरकवडी गावातील भाऊसाहेब वाघ यांनी गावातील रस्त्यांबाबत भुमरेंच्या पीएकडे तक्रार केली. त्यावरून रस्त्याची तक्रार करताना आपल्या मुलाचं नाव का घेतलं असा सवाल करत भुमरेंनी भाऊसाहेब वाघ यांना शिवीगाळ केल्याचं बोललं जातंय. या कथित ऑडिओ क्लिप मध्ये नक्की काय आहे ऐकूयात. हॅलो, कोण बोलतो? बाबासाहेब वाघ. बाबासाहेब पिंट्या, काय झालं? कोण बोलतो? तो बाप बोलतो. कोण? संदीपान भुमरे. काय झालं? काय झालं? काय टाकतो रे तू? काय टाकलं? हा, काय टाकलं सांगा ना. काय बोलला रात्री तू बापू बद्दल? कोणाला बोललू? दाखू कडे अकॉर्डिंग तुला. नाही नाही, बापू बद्दल बोललो तर गावात इतके दिवसाला चालू आहे. कोणाला बोललो मी? मालपणी साहेबांना म्हणलो मी. कोणाला सांगणार? दाखवू का रेकॉर्डिंग? दाखवू का तुला? नाही नाही, मालपणी साहेबांना बोललो मी. दुसरं कोणाला बोललो? नाही नाही, तू. नाही नाही, मी कशाला माझू? मग तू दाखवू तुला रेकॉर्डिंग? नाही नाही, मी बोललो कोणाला? मालपणी साहेबांना बोललो मी. कोणाला बोलणार साहेब सांगा ना. तू कोणाचं नाव घेऊन बोलला? तू कोणाचं नाव घेतलं? तुमचं नाव थोडी घेतलं मी. बापूचं नाव नाही घेतलं? तो बापूचं घेतलं. तुमचं घेतलं मी. अरे माझा नाही बापू. कोण आहे माझा? नाही नाही नाही, मला काय म्हणायचं गावात? नाही नाही, तू एवढी हिंमत झाली का? तू मला कोण शेतीवर आली? मग काय बोलला तू रात्री मालपाणीला फोनवर बापू बद्दल? म्हणलं रोडची कामं चालू आहे म्हणलं गावात. आणि काम खाल्ले पैसे? कोण खाल्ले? लोक खवरले बापूच्या नावाखाली. बापूच्या नावाखाली पहिल्यांदा एकदा असं गेलं तर कोणाच्या जीवर उड्या मारतो तू? मी कशाला उड्या मारू कोणाच्या जीवर? मग अहो, मी कशाला उड्या मारू कोणाच्या जीवर? मला काय करत पहिली? अजून कदा रोल करीत नाही, मला काय करायचं? कोणाला शिवे दिले मी? मी शिवे नाही दिले. दाखवू तुला रेकॉर्डिंग? दाखवू का शिवे देऊ? तू तुझा पाय ना स्वतः. अहो मग काम ते दहा वेळेस सांगितलं होतं, त्यांनी नाही केलं. मग तुझा आमचा काय संबंध आला रे? गावात रोड संबंध आला तुझा? गावातला माणूस आहे मी. काय तिकडे मा तिकडे राहतो तिकडं कोण शिवे देतो तू? अहो मी नाही शिवे दिले. दाखवू तुला रेकॉर्डिंग? काय बोलला मूत काही बोलतो? नाही नाही, मी कशाला शिवे देऊ? नाही नाही, मूत तुला किती वेळ फोन लावतो मी? नाही मी बघितलं नाही. रात्री मला फोन लावतो, बापूला लावतो, मालपाणीला लावतो. माझी व्हिडिओ तुमचं नाव सांगत होतो बापूचं म्हणून त्याला सांगितलं. नाही नाही, व्हिडिओ सांगतो म्हणजे व्हिडिओ काही म्हणून तू त्याचा ऐकतो का? नाही नाही नाही, ते सांगते ते साहेबाचं सगळे, साहेबाचं सगळे, बापूचं, बापूचं, मालपाणीचं. ही तुला मी येतो तुझ्या घरी भेटायला. तुमचं नाव नाही घेतलं कोणा? बापूच घेतलं नाही तो? नाही नाही, तुमचं नाही, बापूचं घेतलं. चुकलं बाबा. मग बापू मी काही वेगळा आहे का? पण ते नाव सांगितलं तुमचं व्हिडिओ ना. नाही नाही, तू कोणाच्या जीवर उड्या मारतो? तू लोकांना घोषित होतो का? तू मी याला याच्यासोबत त्यासोबत आहे? मी कसं कोणासोबत आहे? मी कोणासोबत नाही. मग मी कामच काम करतो. मी काय कोणा सांगा येतो फोन लावतो, व्हॉट्सअप करतो, फेसबुक टाकतो, काही बी तुला लाज वाटली का? हा काय काय अवघड अवघड तुला दिवसा समजत रात्री सुधरत रे तुला? हा बोल तुम्ही. आता बोला मी बोललोच नाही. तुम्ही रेकॉर्डिंग दाखवू तुला? नाही रे, त्याच्या बाहेर नाही बोलणार. मी त्याला चांगलं बोललो परवाशी. कोणाला? बापूला. रात्री काय बोललो मालपाणीच्या फोनवर?
मालपणी मालके धीर बोलले जनता हो बोललो सभा कुछ बाहेर नाही बोलणार. तुला सुधरत आहे का, सुधरत आहे का तू काय बोलला? हूं तुला देऊ का प्यायला? असो तो नाही बोल तुझ्या घराकडे पाहतो तू इस फोनवर बोलतो ना, आता समोर समोर बोल. मी कशाला बोल बाबा. मग येतो बाप बोलला काय फोनवर? अहो ते व्हिडिओ तुमचं नाव सांगत होतो बापूचं. मी बिल मालपणी साहेबाला बोललो, मी बापूला नाही बोललो. बापूला म्हणजे माल बांधील जरी बोलला तर बापूच नाव घेऊन बोलला नाही तू? अहो मी म्हणलं व्हिडिओ साहेब बापून पैसे काय घेतले बापूचं रोड म्हणून सांगते म्हणलं. तुम्ही बापूचे रोड आहे का हे? सगळे लोक काय संबंध आला त्या रस्त्याचा? तू एका त्या रस्त्यावर मग रोड गावरून तिथं मग काही न गाव तू वय तू एका त्या रस्त्यात ज्यांना रस्त्यात जायचं त्यांना विचार. कामच नाही केलं ते ना काय समज त्यानं कामच नाही केलं. बिगर काम केले तर झालं की बिगर काम केलं मास्टर चालू आहे म्हणून तर बोलत होतो. तुम्ही मास्टर आहे का ते? तू तुला मी भेटायला शिवाय देतो फोनवर. रेकॉर्डिंग देतो मी, रेकॉर्डिंग देतो एसपी ला. तुझी रेकॉर्डिंग एसपी ला देतो मी. देव येतो तुझी भेटायला मला. काय मी येतो ना, ये ना मग. फोनवर बोलतो फक्त. दादा झाला काय तू? अहो मी वांदे खायचे मी कशात दादा आलो. मग तू येतो वांदे तू दुसऱ्याच्या नादी लागतो दुसऱ्याचं ऐकून. कोणाचं मला नाही सांगत कोणी. मला काय मी कोणाला भेटत नाही बोलत नाही मला काय सांगू कोणी. पाहतो तुला आले जरा काय. तर या प्रकरणावर बाबासाहेब वाघ यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले रोडचं काम चालू नसताना मास्टर चालू होतो ते सांगा करता मी त्याची मालपणी पी त्याला कॉल केला होता. त्याला बोललो तुमचं मुलगा असं असं गावात आमचे काम चालू आहे तुम्ही लक्ष द्या. एवढंच बोलल्यानंतर त्यांनी फोन घेऊन दिला. सकाळी मला त्याला मी आज दिवशी बोललो रात्री त्याच्या काल सकाळी मला फोनाला 10:30 वाजले. मी स्वतः भुमरे साहेब आणि मला फोन करून डायरेक्ट शिवे. कोणत्या गावचे तुम्ही? दरकोरे तालुका. त्यानंतर काही तक्रार वगैरे तुमच्यावर दाखल? माझ्यावर दाखल झाली सर. मला तुम्ही तक्रार केली? तक्रार करायला मी गेलो होतो पुढच्या वगैरे पण त्यांनी घेतली नाही माहिती. बरं थोड्या वेळापूर्वी तुमचं उद्धव ठाकरेंची बोलणं झालं होतं नेमकं काय बोलणं झालं आणि दिलासा मिळाला? हो उद्धव साहेब म्हणले का आपण सैनिकांच्या पाठीशी. दरम्यान आता या प्रकरणी संदीपान भुमरेंविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तर दुसरीकडे हा आवाज आपला नसल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी केलाय.